जळगाव शहरात रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यांची कामं होत नसल्यानं नागरिक त्रस्त झालेत. डीमॅटचे इच्छादेवी रस्त्याचं काम अत्यंत संथ गतीनं सुरू आहे. लवकरच रस्त्यांची कामं पूर्ण करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील सांडपाणी थेट नदीत सोडलं जात आहे, त्यामुळे उजनी धरणाचा जलाशय प्रदूषित होत आहे. तर दुसरीकडे खडकवासला धरणातही आजूबाजूच्या गावांमधून तब्बल 22 लाख लिटर सांडपाणी दररोज सोडलं जात आहे, त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. सातारा जिल्ह्यातील पुसेगावमध्ये पाण्यासाठी आंदोलन झालंय. जिहे कटापूर उपसा सिंचन योजनेचे नेर धरणात पाणी पडण्याआधीच ते पाणी पळवण्यात आलं असा आरोप ग्रामस्थांनी केलाय. दुष्काळी भागाच्या आरक्षित पाणी चोरीला आळा घालण्यासाठी एअर वॉल्व कायमस्वरूपी बंद करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अमृत नोनी डी प्लस औषध घेतोय, तो गुडघे दुखायचे बंद होऊन पूर्ण चालू शकतो, शरीर असं फ्रेश वाटतं, व्यवस्थित पॉवर आल्यासारखं. आरोग्याचा भरोसा अमृत नोनी डी प्लस. महाराष्ट्र मुस्लिम अवामी कमिटीच्या वतीनं छत्रपती संभाजीनगर शहर बंदचं आवाहन करण्यात आलं. व्यावसायिकांनी स्वखुशीनं आपापली दुकानं बंद करून शहराच्या नामांतराचा निषेध नोंदवावा असं आवाहन कमिटीकडून करण्यात आलं. औरंगाबादचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यात आलं, त्यामुळे या नामांतराला मुस्लिम संघटनांकडून विरोध केला जातोय. शेतकरी आणि आदिवासींच्या विविध मागण्यांसाठी रविवारी चांदवड ते मुंबई विधानभवनावर पायी लॉंग मार्च निघणार आहे. शेती पिकांना हमी भाव, गायरान जमिनी अशा विविध मागण्यांसाठी मार्क्सवादी कमिटीच्या वतीनं हा मोर्चा निघणार आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे